सणाला सुवर्ण झळाळी देण्यासाठी तसेच दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची स्पेशल ऑफर. हर्ष ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा. आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने 916 हॉलमार्क ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळतील. मंगळसूत्र, हार, झुमके, घंटण, फॅन्सी टॉप आणि पायलसह विविध प्रकारच्या दागिन्यांचं माहेर घर. खरेदीसाठी आत्ताच भेट द्या. प्रोप्रायटर सीताराम मुचडे. आमचा पत्ता नगरपालिका गाळा नंबर 29 लेंगरे रोड विटा. नगर परिषदचा महिला बालकल्याण जो विभाग आहे या विभागाच्या मार्फत दरवर्षी सातत्यानं विटा शहरातील महिलांना वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबवून त्यांचं सबलीकरण व्हावं, त्यांना या सर्व मुख्य प्रभावात त्यांनी यावं आणि सर्वांनी एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने महिलांसाठी काही उपक्रम असावेत अशी भूमिका नगरपालिकेने घेतलेली आहे आणि त्या भूमिकेमध्ये यावर्षी थोडीशी भर घालून विटा नगरपालिकेचा जो स्वच्छतेमध्ये देशामध्ये प्रथम क्रमांक आला आणि त्याच्यामध्ये महिला वर्गांचं याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे. कालच जो कार्यक्रम झाला, जो शोभायात्रा झाली, त्यानिमित्तानं आम्ही सर्वांनीच असं ठरवलं की ज्या महिलांच्यामुळं आपला हा मोठा सत्कार होतोय किंवा आपल्याला मोठी अचीवमेंट मिळते तर त्याचा परतावा म्हणून आपण ह्या महिलांसाठी म्हणून एखादं चांगलं आरोग्य शिबिर घेता येतंय का. आणि ते आरोग्य शिबिरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रत्येक म्हणजे अगदी हार्टपासून कॅन्सरपासून ते ENT असेल किंवा प्रत्येक रोगावरती महिलांच्या संदर्भातील त्याची चिकित्सा व्हावी, त्याच्यामध्ये योग्य अशा पद्धतीचं आपल्याला त्याच्यामध्ये त्यांना माहिती देता यावी. काहींना जर जास्त काय प्रॉब्लेम जर पुढे आपल्या लक्षात आले तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला काय उपाययोजना करण्याच्या निमित्तानं त्यांना मदत करता येते का अशी भूमिका ठेवून आपण उद्याचं शिबिर आपण आयोजित करतो. खरं तर विटे शहरातील सर्वच महिलांनी आतापर्यंत ज्याची भूमिका किंवा ज्या ज्यावेळी आपण एखादी गोष्ट सांगत आलो आहे त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. परंतु कालच कार्यक्रम झाला, लगेच उद्या हे शिबिर होत आहे, त्यामुळं आपल्या सर्वांच्या माध्यमातून या मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांच्या पर्यंत पोहोचावं म्हणून आपण हे पत्रकार परिषद घेतो आहे. उद्या दिनांक 24/11/2021 बुधवारी आपल्या लोकनेते हनुमंतराव पाटील प्राथमिक विद्यामंदिर शाळा नंबर 2 चौंडेश्वर मंदिरासमोर जी आपली शाळा आहे त्या शाळेमध्ये 10 ते 5 मोफत स्त्री आरोग्य तपासणी शिबिर आपण नगरपालिकेच्या वतीनं आयोजित करतो आहे. विद्यातील सर्व प्रतिकीय डॉक्टर आहेत त्या सर्वांनी या शिबिरामध्ये भाग घ्यायचं ठरवलेलं आहे. ते स्वतःहून उत्स्फूर्तपणे या उपक्रमामध्ये नगरपालिकेच्या बरोबर आहे. दुसरी एक महत्त्वपूर्ण अशी गोष्ट मी या निमित्तानं सांगतो की विटा शहरातील जे केमिस्ट बांधव आहे त्या सर्व अध्यक्ष विजय पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, शंकर गुरवाणी आणि त्यांचे सर्व सहकारी असतील आणि आमच्या या सर्व रोटरी असेल, सर्व सामाजिक संस्था असतील, इथले सर्व आमचे कलाक्रीडा मंडळ असतील आणि सर्व नगरसेवक नगरसेविका या सर्वांच्या वतीनं अत्यंत उत्स्फूर्तपणे आपण तिथं ते शिबिर घेतो. या शिबिरामध्ये आपण काही प्राथमिक ज्या औषधं असतील ते मोफतपणे द्यायचा आपण विचार करतो. स्वतः नगराध्यक्ष प्रतिभा पाटील यांचं मत होतं की आपण याच्यामध्ये आणखीन चांगल्या पद्धतीनं व्यापकता आणावी, त्या दृष्टिकोनातून ज्या लोकांना चष्मे जर काही महिलांना तिथे लागत असतील किंवा कुणाला भविष्यात डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी काही मदत लागत असेल तर लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल वतीनं त्यांच्या आव्हाना प्रतिसाद म्हणून आम्ही त्यांना लागेल ती भविष्यातली मदत करायचा शब्द या निमित्तानं आम्ही देतो. सांगायचं कारण एवढंच की नगराध्यक्ष असतील आणि सर्व आमच्या महिला नगरसेविका असतील आणि सर्व महिला कार्यकर्ते असतील त्यांची फार मोठी याच्यामध्ये इनिशिएटिव्ह आहे आणि त्या सगळ्या एकत्रित येऊन हा उपक्रम राबवत आहेत. आम्ही सर्वजण त्यांना मदत करत आहोत. भविष्यामध्ये विटे शहरामध्ये सर्वांनी एकत्र येऊन जसं स्वच्छतेत काम केलं तसं भविष्यात आणखीन चांगल्या चांगल्या गोष्टीमध्ये आपण एकत्र यावं आपण अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. शिबिराच्या माध्यमातून आपण इथलं जे आपलं ग्रामीण रुग्णालय आहे तिथले सर्व डॉक्टर व तिथल्या स्टाफशी आम्ही संपर्क केला आणि अगदी त्यांनी फार सकारात्मक या निमित्तानं प्रतिसाद दिला आणि महिलांच्या रक्ताच्या 12 टेस्ट वेगवेगळ्या प्रकारच्या आपण त्याच्यामध्ये मोफत करून द्यायचं असं त्यांनी आम्हाला शब्द दिला आणि ते अभिनव कार्यक्रम उद्याच्या त्या शिबिरामध्ये आपण घेऊ.